लोकशक्ति न्यूज नातं विश्वासाचं। तलवारीने वार केल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध 307 प्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 27 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तारिक उर्फ परवेज ताजुद्दीन शेख वय वर्ष 36 राहणार प्लॉट नंबर 51 लोकमान्य नगर इकरा इस्लामी स्कूल जवळ होडगी रोड सोलापूर यांना आरोपी मौला पटेल आणि अब्बास पटेल यांनी फोन करून तुला फायनान्स मधील वसुलीबाबत बोलायचे आहे, तू कुमठा नाक्यावर ये असे म्हटले। त्यानंतर परवेज शेख हे कुमठा नाका येथे पोहोचले। अब्बास पटेल, मौला पटेल, सोनू पटेल, जावेद पटेल, अल्ताफ पटेल यांची सनशाइन फायनान्स कंपनी आहे, त्यांच्याकडे परवेज शेख हे काम करत होते। काही कारणाने परवेज शेख हे दुसरीकडे काम करण्यास गेले, तेव्हापासून आरोपी हे परवेज शेख यांना धमकावण्याचा प्रयत्न करत होते। याचा जाब विचारण्यासाठी परवेज शेख हे कुमठानाका येथे येताच आरोपी क्रमांक 1 मौला पटेल, अब्बास पटेल आणि सोनू पटेल यांनी परवेज शेख यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले। तसेच यातील साथीदार अल्ताफ पटेल, सनी कटमल्ली, प्रशांत बेळेनवरू, हिलाही शेख यांनी परवेज शेख यांना बेदम मारहाण केली। या प्रकरणाची सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी क्रमांक 1 मौला पटेल वय वर्ष 42, आरोपी क्रमांक 2 अब्बास पटेल वय वर्ष 36, आरोपी क्रमांक 3 सोनू पटेल वय वर्ष 23, आरोपी क्रमांक 4 अल्ताफ पटेल वय वर्ष 21, आरोपी क्रमांक 5 जावेद पटेल सर्व राहणार आशानगर MIDC सोलापूर, तर आरोपी क्रमांक 6 सनी कटमल्ली राहणार वारद चाळ जुनी मिल कंपाउंड, आरोपी क्रमांक 7 प्रशांत बेळेनवरू राहणार रामवाडी आणि आरोपी क्रमांक 8 इलाही शेख राहणार विजापूर नाका सोलापूर यांच्या विरोधात परवेज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम 307, 323, 324, 143, 145, 147, 149, 504 भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक कांबळे हे करत आहेत।